ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंचकल्याणचा निधी शिक्षणावर खर्च करा महास्वामीजींचा आवाहन अण्णासाहेब लट्टे यांनी दक्षिण भारत जैन समाजाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगोत्री ग्रामीण भागापर्यंत पोहोचवली त्यामुळे आज समाजाची प्रगती दिसत आहे यापुढे समाजाचे पंचकल्याण महोत्सवातील शिल्लक निधी शिक्षणावर खर्च करावा असं आहे नांदणी तालुका शिरोळ संस्थान मठाचे परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी दक्षिण भारत जैन सभेच्या त्रैवार्षिक शंभराव्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब दादा पाटील अध्यक्षस्थानी होते अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील येडरावकर आमदार प्रकाश आवडे आमदार गीता जैन माजी आमदार शरद पाटील जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील उपाध्यक्ष दत्ता डोरले माजी महापौर सुरेश पाटील प्राध्यापक एन डी बिरनाळे सागर वडगावे हेमंत लठ्ठे डॉ भरत लठ्ठे आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी डॉक्टर भरत लट्टे म्हणाले की अण्णासाहेब लट्टे यांनी तरुण वया समाजाचे नेतृत्व करून जैन सभा सुरू केली त्यांचे काम समाजाने उत्तमपणे पुढे नेले आहे महान कन्नसाठी सांगलीहून संदीप इंगळे